नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. सोनू सूदच्या समाजकार्याबद्दल आणि दानशूर वृत्तीबद्दल तर आपण जाणतोच. त्याने अनेक वेळा गरजवंतांना मदत केल्याचं आपण पाहिलंय. कोरोना काळात गरिबांसाठी मसिहा ठरलेला अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आलाय. नुकतंच युक्रेनमधून सुखरूप परतलेल्या एका विद्यार्थ्याने त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती माध्यमांना सांगितली. तसेच सोनू सूदच्या टीमने त्याला कशी मदत केली याचीही त्याने माहिती दिली. जाणून घेऊयात सोनू सूदने केलेल्या मदतीविषयी. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. युद्धग्रस्त युक्रेनसह रशियामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्या विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने या सर्वांना भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा ही विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याचप्रमाणे सोनू सूदने देखील या विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी खूप मदत केली आहे. एका विद्यार्थ्याने याची माहिती दिली. सोनू सूदने नुकतंच त्या मुलाचा संपूर्ण व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लक्ष्मण नावाच्या एका विद्यार्थ्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावेळी लक्ष्मण म्हणाला, मला गेल्या 15 दिवसात आज आराम मिळाला आहे आणि मी आता मृत्यूच्या दावडीतून बाहेर आलो आहे. मी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे आणि मी राहत असलेलं ठिकाण हे सर्वात सुरक्षित होतं. मात्र काही दिवसांपूर्वी आम्हाला दूतावासाकडून 15 दिवसांच्या युद्धाच्या स्थितीबद्दल नोटीस मिळाली. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही इथे थांबू शकता. त्यावेळी प्रत्येक जण म्हणत होता की आपण थोडे सुरक्षित आहोत. तर विद्यापीठ म्हणत होतं की हे युद्ध 8 वर्षांपासून सुरू आहे पण त्यासाठी विद्यापीठ बंद होणार नाही, ते तसंच सुरू असेल. आणि युक्रेनमध्ये असा नियम आहे की जर तुम्ही 3 दिवस गैरहजर असाल तर ते तुम्हाला काढून टाकतात. म्हणून मी त्यावेळी घाबरून बाहेर आलो नाही. पण त्यानंतर दूतावासाने सांगितलं की तुम्ही जिथून आला आहात तिथे निघून जा. मी बाहेर गेलो, फार रात्र झाली होती. मला बसने 20 मिनिटात पोलंड बॉर्डरवर सोडले. मोठ्या कष्टाने आम्हाला थंडीत राहण्यासाठी जागा सापडली. आम्ही सकाळी लवकर निघालो आणि त्यावेळी माझ्या मित्राने एक व्हिडिओ पाठवला. त्यात त्याने सांगितलं की तिकडे जाऊ नकोस, तिथे सतत मारामारी होत आहे, मुलांना वाईट वागणूक दिली जात आहे. त्यामुळे मग मी तिथे न जाता परत माघारी आलो. त्यानंतर मी सोनू सूदच्या टीमशी संपर्क साधला. त्यांच्या टीमने मला मार्गदर्शन केलं आणि कोणती सीमा सर्वात सुरक्षित आहे याचीही माहिती दिली. पण दुसरीकडे दूतावासाने त्या सीमेचा उल्लेखच केला नव्हता. मी रात्री 12 वाजता बाहेर पडलो, बॅगमधून तिरंगा काढला. तिरंगा पाहून मला कोणीही अडवलं नाही. विशेष म्हणजे आम्हाला सीमेवर जेवणही दिले. त्यानंतर मी तिथून सुखरूप बाहेर पडू शकलो, असे त्या विद्यार्थ्याने सांगितले. या सर्व प्रकारानंतर सोनू सूदने अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्याला कॅप्शन देताना तो म्हणाला, भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप कठीण काळ आहे आणि कदाचित माझी आत्तापर्यंतची सर्वात कठीण असाइनमेंट आहे. पण सुदैवाने तिथे अडकलेले अनेक विद्यार्थी हे सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. पण चला प्रयत्न करत राहू, त्यांना आपली गरज आहे. दरम्यान सोनू सूदने या पोस्टद्वारे भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय दूतावास यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांच्या सतत सहकार्यासाठी त्यांचे आभार, असं सोनू सूदने या व्हिडिओजच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. आणि अशा प्रकारे सोनू सूदने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी मदत केली आहे. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. सोनू सूदच्या या कार्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.